श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्या कुळाची कुलदेवी आपली कुलस्वामिनी आपल्या कुळावर आपल्या कुटुंबावर प्रसन्न असणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मला आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे आणि आपल्या घरामध्ये कुलदेवीचा वास असणं त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे कारण बघा सुख दुःख अडचणी संकट हा तर आयुष्याचा भाग आहे तुमच्या असेल माझ्या असेल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख मागून दुःख दुःख मागून सुखाचे दिवस येतात पण जेव्हा आपल्या कुटुंबावर आपल्या परिवारावर दुःखाचा डोंगर येतो किंवा बघा आपल्या आयुष्यामध्ये जी काही लोक आहेत ती नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील शेजारी असतील ही प्रत्येकजणच आपले हितचिंतक आहेत असं नाही प्ल प्रत्येकजणच आपलं चांगलं झाल्यावर आनंदित होतात असं नाही काहीजणं दाखवतात एक आणि त्यांच्या मनात असतं एक त्यामुळे आपल्यावर जर काही संकट अडचणी आली तर ती कुलदेवीनं ते स्वतःवर घ्यावं आपल्याला त्या संकटातून अडचणीतून तारून न्यावं त्यातून बाहेर काढावं यासाठी आपल्या घरामध्ये कुलदेवीचा वास असणं अतिशय महत्त्वाचं आहे <coughs> त्यामुळे कुलदेवीसाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना करणं खूप आवश्यक आहे आणि आता बघा बावीस मार्चपासून सुरू होत आहे चैत्र नवरात्री नवरात्री हा जो उत्सव आहे तो आई भगवतीची आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा करण्यासाठी उपासना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो तर अशा या चैत्र नवरात्रीमध्ये आपण घरच्या घरी मंगलकलशाची स्थापना कशी करावी त्यातील पाणी कधी बदलावं नारळाला जर तडा गेला जा जा तर त्याचं काय करावं नारळाला जर कोंब आलं म्हणजे नारळाचं झाड उगवलं तर त्याचं काय करावं आणि अगदी संपूर्ण माहिती तुमचे जेवढे प्रश्न आहेत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील तर बघा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तसं तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी घटस्थापना आहे चैत्र नवरात्री आपल्या घरी चैत्र नवरात्री घटस्थापना असो किंवा नसो आपण प्रत्येक जणच आपल्या घरामध्ये कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना करू शकतो असं काही नाही की आ, <coughs> आमच्या घरी करतात किंवा आमच्या घरी करत नाहीत आम्ही वेगळं राहतो आमच्याकडे नवरात्र असते चैत्र किंवा नसते आपण प्रत्येकजणच भाड्याचं घर असू स्वतःचं घर असू रेंटवर राहत असू फ्लॅट असू बंगलो असू काहीही असू आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये मंगलकलश हा असलाच पाहिजे आता बघा पहिल्या दिवशी जर आपण मंगलकलशाची स्थापना केली तर अतिउत्तम पण काही कारणाने पहिल्या दिवशी आपल्याला जमलं नाही तर या नवरात्रीच्या नऊ दिवसातल्या कोणत्याही दिवशी कोणत्याही दिवशी आपण मंगलकलशाची स्थापना करू शकतो पण शक्य झालं तर बघा पहिला दिवस ते जर नाही झालं तर पंचमी पंचमी नाही जमलं तर सप्तमी अष्टमी नवमी पण याही ह्याला जमलं नाही तर कोणत्याही दिवशी नवरात्रीमध्ये आपण मंगलकलशाची स्थापना करू शकतो आता नवरात्रीमध्ये करणं झालं नाही मग करायची आहे तर पौर्णिमा शुक्रवार किंवा मंगळवारी आपण करू शकतो मंगलकलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला तांब्याचा तांब्या लागणार आहे शक्यतो नव्याण्णव टक्के तांब्याचा तांब्या घेण्याचा प्रयत्न करा आपण शक्य नाही झालं तर ता स्टीलचा तांब्या किंवा मा मातीचा जो बोळकं असतं मडकं असतं मोठं ते घेतलं तरीही चालेल पण शक्यतो तांब्याचा तांब्या घ्या तांब्याचा तांब्या घेतल्यानंतर कुंकुवाने समोरच्या साईडला त्याच्यावर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर पाच रेषा काढून घ्यायच्या आहेत त्या खालून वरती जातील अशा रेषा काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला सुरुवातीला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे एक सुपारी टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंब्याची जर पानं असतील आंब्याचे डहाळे असतील तर ते पाच किंवा सात ठेवायचे आहेत किंवा आपल्याकडे जर नागवेलीची पानं असतील ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो तर ती पानं भेटली आपल्याला तर ती पानं पाच आपल्याला त्यावर ठेवायची आहेत आणि त्यावर एक श्रीफळ म्हणजे नारळ आपल्याला ठेवायचा आहे हा झाला आपला अगदी साधा आणि सोपा मंगलकलश हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करायचं आहे आता आपण हा आपल्या देवघरामध्ये दे जेव्हा स्थापन करतो ही सगळी जेव्हा प्रोसेस सुरू आहे तेव्हा आपल्याला आपल्या कुलदेवीचा जोही कोणता मंत्र असेल त्या मंत्राचा जप करायचा आहे कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर आपल्याला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे नवार्णव मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे हा जो मंगल कलश आहे तो आपल्याला डायरेक्ट जमिनीवर किंवा आपल्या देवघरावर ठेवायचा नाही आहे यासाठी एक छोटीशी प्लेट घ्यायची त्यामध्ये तांदूळ घ्यायचे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि या तांदळावर हा जो मंगलकलश आहे तो आपल्याला ठेवायचा आहे तांदूळ काही खूप जास्त असे नाही अगदी मुठभर तांदूळ त्या प्लेटमध्ये ठेवले तरीही चालतील आणि आता सर्वात महत्त्वाचं ह्या मंगलकलशातलं पाणी कधी ब बदलायचं तर बघा आपल्याला जर हवं असेल तर आपण रोजसुद्धा बदलू शकतो पण रोज बदलणं शक्य झालं नाही तर आपण मंगळवारी प्रत्येक मंगळवार मंगळवार किंवा प्रत्येक शुक्रवार शुक्रवार आपण हे पाणी बदललं तरीही चालेल किंवा एक दिवसाआड दोन दिवसाआड आपण हे पाणी बदललं तरीही चालेल काहीही हरकत नाही हे जे पाणी आहे ब पहिलं पाणी आपण तुळशीला टाकायचं नाही कारण तुळशीचं एक विशिष्ट पावित्र्य आहे हे पाणी तुळशीला टाकायचं नाही दुसऱ्या कोणत्याही कुंडीत टाका झाडाला टाका पण तुळशीला हे पाणी टाकायचं नाहीये त्यानंतर परत त्याच्यात स्वच्छ पाणी भरून सुरुवातीला जी प्रोसेस सांगितली सगळी तशीच करायची तांब्या स्वच्छ धुवून घ्यायचा आणि परत आपल्याला हे ठेवायचं आहे नारळ जशाल तसं नारळ तेच ठेवायचं नागवेलीची पाळणं जी आहेत किंवा आंब्याची पाळणं जी आहेत ती आपण मंगळवार मंगळवार किंवा शुक्रवार शुक्रवार बदलू शकतो किंवा जेव्हा ती खराब झाली त्यावेळेला बदलू शकतो प्रत्येक मंगळवारी किंवा पानं खराब झाल्यानंतर परत तुम्हाला जर पानं उपलब्ध होत असतील तर आपण ही पानं ठेवू शकतो जर आपल्याला पानं उपलब्ध होत नसतील तर जेव्हा फक्त आपण स्थापना करतोय त्यावेळेला ठेवायचं जेव्हा एखादा येतो येतोय त्यावेळेला ठेकाय ठेवायचे इतर वेळी वर्षभर आपण नाही ठेवले त्याच्याखाली पानं तरीही चालेल काहीही हरकत नाही आंब्याची किंवा नागवलीची पानं ठेवावीतच असं काही नाही पण ज्या जेव्हा आपण स्थापना करतोय त्यावेळेला ठेवलं तर अतिउत्तम आणि मिळाले आपल्याला तर जेव्हा ती पहिली खराब होतील त्याच्यानंतर आणायची आणि ती काढायची आणि ही ठेवायची पहिली पानं आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आता त्यानंतर की जे खाली आपण तांदूळ ठेवले आहेत प्लेटमध्ये कलश ठेवण्यासाठी त्या तांदुळांचं काय करायचं हे जे तांदूळ आहेत हे आपण प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा किंवा शुक्रवार शुक्रवार मंगळवार मंगळवार पक्ष्यांना टाकू शकतो एखादं मोठं वडाचं पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाखाली टाकू शकतो म्हणजे विविध जे कीटक आहेत ते ते खातील आपलं गच्ची आपलं अंगण असेल इथे चिमण्यांना पक्ष्यांना ते ठेवू शकतो आणि परत दुसरे तांदूळ जे आहेत ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि प्रत्येक वेळी तेच एक रुपयाचं नाणं तीच सुपारी आपण वापरली तरीही चालेल हे बदलण्याची आवश्यकता नाही आहे पण तुम्हाला जर हवं असेल तुम्हाला जर वाटत असेल तर आपण ते प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला बदलायचं आहे त्यावेळेला ते, ते आपण बदलू सुद्धा शकतो तो जो एक रुपयाचं नाणं आहे ते आपण खर्चण्यासाठी घेऊ शकतो काही हरकत नाही आणि ती जी सुपारी आहे ती निर्माल्यामध्ये टाकायची आणि परत दुसरी सुपारी ठेवायची अशा सोप्या पद्धतीने आपल्याला या मंगलकलशाची स्थापना करायची आहे आता मंगलकलशावर जो नारळ आहे त्याला जर तडा गेला तर काय करायचं तो जो नारळ आहे तो त्याच दिवशी शक्य झालं तर आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी आहे तिथे आपल्याला प्रवाहित करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी किंवा येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमा जो सर्वात अगोदरचा दिवस असेल तेव्हा आपल्याला परत मंगलकलशाची स्थापना करायची असते आता मंगलकलशातील नारळा <coughs> श्रीफळाला जर झाड उगवलं कोंब आलं तर काय करायचं मी आता माझ्यावरून सांगते एवढ्या वर्षामध्ये मी तुम्हाला सांगते फक्त एकच वेळा माझ्या नारळाला मंगलकलशातील नारळाला तडा गेला आहे एवढ्या वर्षामध्ये कधीच तडा नाही गेला आणि मी आजपर्यंत जेवढेही मंगल मंगलकलशावर नारळ ठेवली त्या प्रत्येक नारळाला झाड उगवले आहे आत्तासुद्धा माझ्या देवघरामध्ये जो मंगलकलश आहे त्याला जवळजवळ एवढं झाड आलेलं आहे खूप सुंदर आणि जर आपल्या मंगलकलशाला झाड उगवलं तर तुम्ही ना शंभर टक्के समजून जा की आपली प्रगती होणार आहे आपल्या घराची बांध खुल्ली आहे प्रगतीचे जे मार्ग आहेत ते आपल्यासाठी खुले झालेले आहेत घरामध्ये मंगल कार्य होणार आहे शुभ कार्य घडणार आहे सगळ्यात चांगल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी होणार आहेत कारण एवढ्या वर्षाचा माझा हा अनुभव आहे जेव्हापासून मी या मंगलकलशाची स्थापना केलेली आहे तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं चांगलं आणि चांगलंच होत आहे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या असं म्हटलं जातं की हे नारळ स्वतःवर घेतं संकट अडचणी स्वतःवर घेतं त्यामुळे ते तडकल्या जातं आणि आता हे जे उगवलेलं नारळ आहे जे नारळाचं झाड आलेलं आहे तर हे नारळ एखाद्या आपले जवळचे नाते जर नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील किंवा कुठेही जर शेत असेल त्या शेतकऱ्यांना आपण विचारू शकतो की तुम्हाला नारळाचं झाड हवं आहे का ते जर म्हटले तर आपण त्यांना ते देऊ शकतो किंवा एखादं मंदिर असेल एखादं आश्रम असेल एखादा मठ असेल अशा ठिकाणी आपण हे नारळ तिथे लावण्यासाठी देऊ शकतो किंवा एखादा मळा असेल अशा ठिकाणी देऊ शकतो मी बऱ्याच ठिकाणी दिलेल्या आहेत मी माझ्या मैत्रिणींना दिलेले आहेत मी शेतात लावण्यासाठी दिलेले आहेत मी एका आश्रमामध्ये दिलेले आहेत एक मठामध्ये दिलेलं आहे परत माझ्याकडे एक दुधवाले येतात दूध देण्यासाठी तर त्या दुधवाल्या मा मामांना सुद्धा मी एक नारळ दिलेला आहे तर अशा पद्धतीने आपण करू शकतो पण अशा लोकांना नारळ द्यायचं की ते त्याची काळजी घेतील ते नारळ ते वाढवतील का कारण ते नारळ बघा कुठेही वाढू द्या पण त्याची वाढ व्हायला हो हवी म्हणजे जसं जसं ते नारळ वाढेल तसं तसं आपली प्रगती होत जाते असं म्हणतात आणि हा भावच आपण आपल्या मनामध्ये ठेवायचा जिकडे कुठे ते झाड जाऊ दे आपण ते वाढावं वा, त्याला फळं वगैरे लावावीत हीच अपेक्षा या हिशोबाने आपण ते नारळाचे झाड जाड़ जे आहे ते असे देऊ शकतो ते साठवून ठेवायचे नाही किंवा मी बघेल मी करेल असं करायचं नाही ते कुठेतरी लावण्यासाठी द्यायचं म्हणजे त्याची जशी जशी वाढ होईल तशी तशी आपली प्रगती होईल आता हे जे मंगलकलश आहे तो देवघरामध्ये कुठे ठेवायचा हा आपण देवघरामध्ये देवांच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडलासुद्धा ठेवू शकतो देवघराच्या समोरसुद्धा ठेवू शकतो देवघरामध्ये ईशान्य दिशेलासुद्धा ठेवू शकतो किंवा मी माझं स्वतःचं सांगते मी कुठे ठेवला आहे ते सांगते आणि असाच ठेवायला हवा तो म्हणजे आपली कुलदेवीचा फोटो असतो आपल्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर कुलदेवीच्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या डाव्या हाताला मंगल कलश हा ठेवायला हवा खरं तर तिथे ठेवायला हवा आणि मी तिथेच ठेवलेला आहे माझ्या बघा एका व्हिडिओमध्ये मी तिथे ठेवलेला होता मला बरेच जण म्हटले की ताई उजव्या हाताला ठेवायचा तुम्ही चुकीच्या दिशेला ठेवलेला आहे पण नाही कुलदेवीच्या डाव्या हातालाच मंगलकलश खऱ्या अर्थाने असायला हवा आणि मी तिथे ठेवलेला आहे पण बऱ्याच वेळेला आपले भाव आपल्याला सांगतात बघा की देवांच्या उजव्या हाताला देवांच्या उजव्या हाताला म्हणून बऱ्याच जणांना काय हे चुकीचं वाटतं आणि देवांच्या उजव्या हाताला म्हटलं की हे बरोबर वाटतं तर तुमचा भाव जो सांगतो ते आपण करू शकता तुम्हाला जर पटलं तर आपण कुलदेवीच्या डाव्या हाताला म्हणजे हा कुलदेवीचा फोटो आहे तर कुलदेवीच्या फोटोच्या डाव्या साईडला आपल्याला मंगल कलश इथे मंगल कलश इथे कुलदेवीचा फोटो म्हणजे कुलदेवीचा डावा हात आणि इथे मंगल कलश असं ठेवायचं आहे तुम्हाला जर हे पटत नसेल तर कुलदेवीच्या उजव्या साईडला म्हणजे देवघराच्या उजव्या साईडला ठेवू शकता किंवा देवघरामध्ये ईशान्य दिशेला ठेवू शकता आपलं जसं मन सांगतं आपला जसा भाव सांगतो तसं आपण ठेवू शकतो बघा कोणीतरी आपल्याला सांगतंय त्यापेक्षा माझा भाव माझं मन काय म्हणतं माझ्या मनाला काय पाठतं वाटतं की कुठे ठेवल्यावर माझं मन प्रसन्न राहील घरामध्ये वातावरण चांगलं राहील म मनामध्ये चांगले विचार सकारात्मकता राहील हे आपल्याला जसं वाटेल काही गोष्टी अशा पद्धतीने सुद्धा करायच्या असतात कोणी सांगितलं किंवा कोणी केलं म्हणून करायच्या नसतात शेवटी आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी आपलं मन प्रसन्न राहावं यासाठी आपण या छोट्या छोट्या गोष्टी करत असतो त्यामुळे तुमच्या मनाला जसं वाटतं ना तसं करा काहीही होत नाही की इकडे ठेवलं तर काय होईल तिकडे ठेवलं तर काही नाही शेवटी आपला श्रद्धा आपला विश्वास महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ